आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जहिंद सेल्स। सर्वसामान्यांचे अधिकार आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय पूर्वीसारखेच सक्षम करण्याची पत्रकार दिनानिमित्त मागणी आणि निवेदन। कोरोना संसर्गाचा फटका, गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त होणाऱ्या प्रकाशोत्सवास 3 दिवसांच्या प्रभात फेऱ्यांना आता पोलिसांचा प्रतिबंध। वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल, लाल जर्द फुलांनी बहरत असलेला पळस देतोय, निरनिराळी फळझाडे देखील रंगीबेरंगी फुलांनी बहरू लागली। धुळे बाजार समितीपासून 30 किलोमीटरच्या परिघात कथित गोरक्षक तथा खंडणीखोरांचा उपद्रव थांबवा अशी मागणी करीत व्यापाऱ्यांचं आंदोलन। आणि कापडणे येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शोभायात्रा, मुलींच्या शिक्षणाचं महत्व आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय याबाबत ग्रामस्थांचं प्रबोधन। आता बातम्या पाहूया विस्तारानं। सर्वसामान्यांचे अधिकार शाबूत रहावेत, लोकशाही अधिक मजबूत रहावी यासाठी शासन आणि प्रसारमाध्यम यांच्यातील दुवा असणारा माहिती महासंचालनालय हा विभाग पूर्वीप्रमाणे सशक्त करण्यात यावा। माध्यमांमधून प्रसिद्ध आणि प्रसारित होणाऱ्या बातम्यांची नोंद घेऊन त्यावर परिणामकारक कार्यवाही होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय पूर्वीसारखे सक्षमपणे कार्यान्वित करण्यात यावं। त्यासाठी माहिती अधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली जावी अशी मागणी पत्रकार दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली। पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिलं आणि चर्चा केली। दरम्यान पत्रकार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, तसेच निरनिराळ्या पक्ष संघटनांतर्फे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा 6 जानेवारी हा जन्मदिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानिमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रम झालेत। वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिलं। गेल्या 6-7 वर्षांपासून जिल्हा माहिती कार्यालय निष्प्रभ करीत प्रसारमाध्यमांचे महत्त्व जाणीवपूर्वकपणे कमी केले जात आहे असा दावा करीत निवेदन घेऊन चर्चा करण्यात आली। निरनिराळ्या शासकीय विभागातील चुकीची कार्यपद्धती, आर्थिक गैरव्यवहार, सामाजिक पातळीवरील समस्या याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात। पूर्वी या बातम्यांची दखल घेत जिल्हा माहिती कार्यालय त्या बातम्याशी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कात्रण पाठवित असत, त्यामुळे त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत कार्यवाही करावी लागत। प्रसारमाध्यमांकडे कैफियत मांडली तर समस्या सुटते किंवा कारवाई होते असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला होता। मात्र गेल्या 6-7 वर्षांपासून जिल्हा माहिती कार्यालय जाणीवपूर्वकपणे निष्प्रभ करण्यात आलं आहे। जिल्हा माहिती कार्यालय कोणत्याही वृत्ताची दखल घेत नाही, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाणीव करून देत नाही, त्यामुळे चुकीचे काम करणाऱ्या लोकसेवकांवर काहीच कारवाई होत नाही। ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर सर्वसामान्यांसाठी वाईट स्थिती निर्माण होईल, लोकशाही केवळ नावाला राहील, तसंच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांचं अस्तित्व धोक्यात येईल असं या निवेदनात म्हटलंय। आपला महाराष्ट्र वृत्तपत्र कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम झाला। यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी हेमंत मदाने, महेश घुगे, योगेंद्र जुनागडे, रमेश दाणे, राजेंद्र गर्दे, तवाब अन्सारी, प्रकाश चव्हाण, प्रशांत परदेशी यांच्यासह निर्णया वृत्तपत्रांचे आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। माहिती कार्यालय हे म्हणजे शासनाची माहिती देणारं कार्यालय नव्हे। माहिती कार्यालय हे शासन आणि पत्रकार याच्यामधला नमदा आहे। नमदा म्हणजे बफर, म्हणजे असं ठोकलं गेलं की लगेच ते स्प्रिंग ऍक्शन म्हणून सगळं सांभाळण्याचं कागद ते आहे। गेल्या काही वर्षामध्ये आमच्या असं लक्षात आलेलं आहे
की आम्ही पोटतिडकीने बातमी लावतो, बातमी छापतो, कधी कोणीतरी पोलिसाच्या विरुद्ध छापतं की ट्राफिक पोलीस पैसे घेताना सापडला किंवा दिसतोय, कोणी तिकडे एखाद्या भ्रष्टाचाराची बातमी लावतो, कोणी कचऱ्याची बातमी लावतो, कोणी विजेची बातमी लावतो, ह्या सगळ्या बातम्या ह्या समाज हिताच्या आहेत. काही तुमच्या घरी वीज गेली म्हणून तुम्ही, कारण वीज गेली तर तुमच्या अख्ख्या गल्लीची जाते किंवा अख्ख्या गावाची जाते, त्यामुळे ती बातमी जी असते ती जनहिताची असते. या संदर्भामध्ये पब्लिसिटी डिपार्टमेंटचं काम आहे की वृत्तपत्र झालेल्या बातमीचं प्रतिकृती काढावं, त्या प्रतिकृती काढून संबंधित खात्याला पाठवावं आणि संबंधित खात्याने त्याच्यावर खुलासा करावा. ही वर्षानुवर्षाची प्रथा गेल्या 6-7 वर्ष 8 वर्षापासून बंद पडल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे. तर समाजामध्ये आपण जे मांडतोय मेहनत घेऊन प्रश्न शोधून काढतो लिहितो मांडतो आणि त्याच्यावर कुठल्याही कारवाया होतो, हे एक प्रकारचं आपलं अरण्य उदक झाले, आपली परिस्थिती अरण्य उदक सारखी झाली. म्हणजे अरण्यात एखाद्या माणूस किंवा पशु किंवा पक्षी त्याने किती ओरडला तर त्याचा काही उपयोग नसतो, ते अरण्य उदक नसतं, म्हणजे ते वाया जातं. तशी परिस्थिती आज आहे की आपण कितीही मोठ्या प्रमाणावर एखादं प्रकरण काढलं, भ्रष्टाचार काढला की पुरावे मांडले की 10 रुपयाचं काम 100 रुपये कसे बिलं बनताय, कसं इस्टिमेट बनताय, प्रत्यक्ष जागेवर काही अस्तित्वात नाही त्या ठिकाणी बिल बन निघूनही जातं. कागदावर नवीन पद्धत आली, आता कागदावर काम, काल्पनिक कामं आहे आणि नवीन प्रकार आलेला आहे. पूर्वी भ्रष्टाचार करत असताना 100 रुपयाचं काम असेल तर त्याच्यामध्ये 10% सगळे वाटप व्हायचे, 90% त्या ठेकेदारांना मिळायचे, त्याचे 50-60% तो काम करायचा. आता परिस्थिती अशी 1% विषयी संपून गेला आहे. प्रसारमाध्यमांमुळे प्रशासन आणि समाजातील अपप्रवृत्तींवर नियंत्रण मिळविता येते. बदलत्या परिस्थितीत पत्रकारांनी अधिक निर्भीडपणे लिखाण करणे गरजेचे आहे अशी भावना भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा ठाकरे यांनी व्यक्त केली. खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्यासह आमदार स्मिता वाघ, उज्ज्वला बेंडाळे, जयश्री अहिरराव, जिल्हाध्यक्ष महादेवी परदेशी, कल्याणी अंपळकर, महापौर प्रदीप करपे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती वंदना थोरात उपस्थित होत्या. बंधुनो, दूरदर्शन पूर्वी फक्त एक समाचार यायचे दूरदर्शनचे आणि टीव्ही रेडिओवरती मला ते विनाका गीत माला संपली की रेडिओ पण बंद व्हायचा, परंतु 24 तास आता मीडियातनं बातम्या सतत येत असतात आणि कधीही रात्री 12 लावा, 1 लावा, 2 लावा, सकाळी पहाटे लावा तर बातम्या ह्या बंद नसतात होत आणि त्या सतत बातम्या त्या जनतेपर्यंत पोहोचवायचं काम खरं मी म्हणेन की ह्या सर्व समाज आणि हे चालवत असताना त्याच्यातले एक अंग हे पत्रकार बंधू आणि पत्रकार आपण आहात. पत्रकार दिनानिमित्त साक्रीडोरील पत्रकार भवनात कार्यक्रम झाला. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील, रवींद्र इंगळे, मिलिंद बैसाने, चंद्रशेखर पाटील, रवींद्र नगराळे, धनंजय दीक्षित, विशाल ठाकूर, अजर पठाण, श्रीकृष्ण बेडसे यांच्यासह अन्य पत्रकार आणि प्रतिनिधी उपस्थित होते. गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त गुरुद्वारा प्रबंधक समितीतर्फे 9 जानेवारीस प्रकाशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी 3 दिवस अगोदर प्रभात फेरीसह अन्य कार्यक्रम होतात. कोरोना संसर्गामुळे पोलिसांनी प्रभात फेरीस प्रतिबंध घातला, त्यामुळे गुरुद्वारा परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. भाविकांनी 9 जानेवारीस येताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असे आवाहन करण्यात आलं आहे. धुळे शहराच्या दक्षिणेला मुंबई आग्रा महामार्गालगत गुरुद्वारा आहे. नांदेड येथे जाण्यापूर्वी शीख बांधव धुळ्यातील गुरुद्वारात माथा टेकविण्यासाठी थांबतात. दरवर्षी या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाही गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त गुरुद्वाराचा परिसर सुशोभित करून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुद्वारा प्रबंधक समितीतर्फे यंदा भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं. 3 दिवस अगोदर निळ्या भागात प्रभात फेऱ्या काढण्यात येतात. प्रारंभी प्रभात फेरी काढण्यास मान्यता देण्यात आली होती, पण गेल्या 2 दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढल्यामुळे आता पोलीस प्रशासनाने प्रभात फेरी काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गुरुद्वाराच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त 9 जानेवारीस निळ्या भागातील शीख धर्मप्रचारक यांच्या उपस्थितीत कीर्तनासह अन्य आध्यात्मिक कार्यक्रम होतील. भाविकांना महाप्रसाद दिला जाईल. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आवाहन गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांनी केलं आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा,
कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0-11. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे, ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे, शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-294-39-111. आनंदोत्सव आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. धुळे शहरातील एकमेव MI कंपनीचे अधिकृत भव्य AC शोरूम सोबत घराला शोभेल असा TV घ्या. तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा मोबाईल आणि तितकाच आकर्षक लॅपटॉप घ्या. मोबाईलची खरेदी करताना कव्हर आणि गोरिला ग्लास फ्री मिळवा. 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळवा. MI मोबाईल, TV खरेदीसाठी फायनान्स सुविधा. क्रेडिट आणि डेबिट कार्डावर खरेदी करताना 10% कॅशबॅक मिळवा. बजाज फायनान्स 0% व्याज दरानं. याशिवाय HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व, HDFC बँकेची फायनान्स सुविधा. त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, जयहिंद सेल्स, जयहिंद कॉलेज समोर, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 88-055-20-555. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिवसेना पक्षाच्या जडणघडणीत सौ मीनाताई ठाकरे यांचं देखील योगदान आहे. पक्षाचं काम करणाऱ्या शिवसैनिकांना मीनाताई ठाकरे यांनी आईची माया दिली, तसेच सतत प्रेरणा दिली. त्यामुळे शिवसैनिक मीनाताई ठाकरे यांना विसरू शकत नाही अशी भावना पक्ष कार्यालयात व्यक्त करण्यात आली. सौ मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात कार्यक्रम झाला. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धर्मपत्नी मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिवसानिमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम घेतला. धुळे शहरातील प्रबोधकार ठाकरे व्यापारी संकुलातील शिवसेना जिल्हा कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आलं. शिवसेनेच्या जडणघडणीत मीनाताई ठाकरे यांचेही योगदान आहे. त्यांनी शिवसैनिकांची आपुलकीने विचारणा करून प्रेरणा दिली अशी आठवण यावेळी सांगण्यात आली. कार्यक्रमास सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, जिल्हा उपप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती कैलास पाटील, संजय वाले, भरत मोरे, नरेंद्र अहिरे, कुणाल कानगाटे, छोटू माळी, समाधान शेलार, दिगंबर चौधरी, युवा सेनेच्या विस्तारक प्रियांका जोशी, संघटिका संगीता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, हेमा हेमाडे, कुंदा मराठे, आशा पाटील, प्रतिभा सोनवणे, गायत्री लगड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर निसर्गात अनेक बदल होतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असताना वसंत ऋतूचं आगमन होतं. वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी सर्वप्रथम पळस वृक्ष देतो. पळसाच्या झाडावर आता लालजर्द फुले बहरली आहेत. तीव्रता वाढवीत असलेले ऊन अंगावर घेऊन पळसाची फुले अधिकच लालजर्द होतात. वसंत ऋतूचं आगमन होत असताना अनेक झाडांवर फुले दाटू लागली आहेत. त्यामुळे निसर्गाला आगळे वेगळे रूप प्राप्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसातील काही काळ वातावरण ढगाळ राहत असल्यानं फुलगळती होत आहे. काही पालेभाज्यांवर पानगळती होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक चिंताग्रस्त आहेत. संक्रांतीपासून वातावरणात बदल होतो. संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे दिवसाचा कालावधी वाढून रात्रीचा कालावधी कमी होतो. निसर्गातील हा बदल व्यापक परिणाम साधत असतो. खरे तर याच काळात वसंत ऋतूचं आगमन होतं. वसंत ऋतूत निसर्गाला सौंदर्य प्राप्त होतं. वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी खऱ्या अर्थाने पळस हा वृक्ष देतो. पळसाच्या झाडावर आता सर्वत्र लालजर्द फुले दिसू लागली आहेत. तापणारे ऊन अंगावर घेणारी पळसाची फुले अधिकच लालजर्द होतात आणि रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष भेदतात. त्याचवेळी निरण्या झाडांवर देखील फुले आकार घेऊ लागले आहेत. त्यात आंबा, निंबू, डाळिंब, शेवगा हे देखील नैसर्गिकपणे फुलांनी बहरू लागले आहेत. याच काळात भाजीपाला लागवडीतील वाल, कारली, भोपळा, भेंडी यावर देखील फुले बहरू लागले आहेत. पण याच काळात ढगाळ वातावरण देखील अनुभवलं जात आहे. ढगाळ वातावरणामुळे निरनाळ फळझाडांवरील फळभाज्या आणि पालेभाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. किडीमुळे फुलांची गळती होते आणि नुकसान होतो. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने कीटकनाशकांची फवारणी करावी असं आवाहन कृषी विज्ञान केंद्रातील प्राध्यापक रोहित कडू यांनी केलं आहे. येणाऱ्या काळात आभाळ निरभ्र झालं तरच सर्व पिकांना आणि फळझाडांना लाभ होईल असा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत. मित्र हो, आपला हा जो महिना असतो जानेवारी, या जानेवारी महिन्यामध्ये वसंत ऋतूची चाहूल सुरू होते. 15 जानेवारीच्या पुढे जशी संक्रांत होते त्यानंतर थोडंसं उष्णता वातावरणामध्ये जाणवायला लागते. मित्रांनो, जर आपण एक बघितलं या वसंत ऋतूमध्ये अनेक फुलझाडं फळझाडं यांना फुले लागतात. विशेषतः या वसंत ऋतूमध्ये बहरणारे जे फळझाडं आहेत त्यामध्ये आंबा आहे, त्यानंतर शेवगा आहे, अनेक आंबे बहारातील जे फळझाडं आहेत त्याच्यामध्ये पेरू आहे, त्याच्यानंतर कागदी लिंबू आहे, त्यानंतर शेवगा तर मी आत्ता उल्लेख केलाच, परंतु डाळिंबसारखं पीक आहे, याला देखील आंबे बहारामध्ये खूप बहर येतो. तर असे हे जे फळे आहेत हे वसंत ऋतूमध्ये बहर करतात नैसर्गिकरित्या. त्याचबरोबर या हंगामामध्ये जे भाजीपाला लागवड होती त्यामध्ये वाल आहे, वालसारख्या पिकाला एक चांगली फुलधारणा होते. त्यानंतर काही जे लवकर लागवड केलेले वेलवर्गीय भाजीपाला आहे त्यांना देखील या हंगामात चांगली फुलधारणा होते. यामध्ये कारली असतील, भोपळा असेल आणि विशेषतः यामध्ये भेंडीसारखे पिकं असतील की जी लवकर विशेषतः याचे पिकं आहेत उन्हाळी हंगामातील, पण ते ह्या उष्णतेचे चाहूल लागल्यामुळे भाजीपाला पिकांना देखील चांगला बहर येतो. सुरत नागपूर महामार्गालगत असलेल्या संबोधी नगरात नववर्षानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन होणं गरजेचं आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यात आलं. नवीन वर्ष आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. सुरत नागपूर महामार्गालगत असलेल्या संबोधिनी नगरात नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षारोपण केलं. पर्यावरण संवर्धन आणि पुढील पिढीच्या आरोग्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन करणं काळाची गरज आहे अशी भूमिका घेऊन या भागातील महिला पुरुषांनी वृक्ष लागवड केली. भीमा कोरेगाव शहरी दिनाची आठवण करीत स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यात आलं.
यावेळी डी के निकम, रघुनाथ खोपे, बंडू सूर्यवंशी, राजेंद्र वाघ, गणेश झालटे, गोविंद मगर, दीपक बैसाने, भीमराव खोपे, यशवंत निकाळजे, श्याम निकाळजे, हरीश खोपे, कविता निकम, शीतल अहिरे, हिराबाई भामरे, आशा झनके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवीत खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात, 83-291-96-686. पंकज धात्रक, 94030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून 30 किलोमीटरच्या परिघात जनावरांची वाहतूक करण्यात येत असलेली वाहने अडविली जातात आणि पैशांची मागणी होते. प्रसंगी वाहन चालकास बेदम मारहाण केली जाते. व्यापारी व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या असामाजिक तत्वांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करीत व्यापाऱ्यांनी बाजार समितीबाहेर पडणारी वाहने अडवीत आंदोलन केलं. याबाबत बाजार समिती व्यवस्थापनानं पोलीस प्रशासनाशी चर्चा करावी अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्नधान्याबरोबर जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. त्यात दुभती जनावरे, शेतीपयोगी जनावरे आणि भाकड जनावरांचा समावेश होतो. परंतु शक्यतोवर शेतीपयोगी आणि दुभत्या जनावरांची जास्त प्रमाणात खरेदी विक्री होते. जनावरांचा व्यापार झाल्यानंतर जनावरे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवहाराची पावती दिली जाते. पण बाजार समितीपासून काही अंतरावर कथित गोरक्षकांची टोळी जनावरे असणारी वाहने अडवितात आणि पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर चालकास बेदम मारहाण देखील करतात. बाजार समितीत खरेदी केलेली जनावरे पुन्हा बाजार समितीत विक्रीसाठी आणली जातात. जनावरांचा खरेदी विक्री करण्याचा व्यापाऱ्यांचा व्यवसाय आहे.
पण खरेदी केलेली जनावरे नेत असताना खंडणीखोरांचा उपद्रव होतो. व्यापारी नेत असलेली जनावरे ही कत्तलखान्याकडे नेली जात आहेत असा दावा करीत कथित गोरक्षक व्यापाऱ्यांना त्रास देतात. त्यांच्या खंडणीखोरीमुळे आता व्यवसाय करणे कठीण झाले आहे असे म्हणत व्यापाऱ्यांनी मंगळवारी आठवडे बाजार असताना बाजार समिती प्रशासनाचं लक्ष वेधलं. व्यवहार झाल्यानंतर बाहेर पडणारी वाहने बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर अडवीत आंदोलन करण्यात आलं. कथित गोरक्षक आणि खंडणीखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबत बाजार समिती प्रशासनाने पोलीस प्रशासनाशी चर्चा करून जनावरांचा व्यापार करणाऱ्यांना सुरक्षा पुरवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्याची महिन्यापूर्वी घेतलेली लाख रुपयाची जोडी बेकामी होत असताना तो बदली म्हणून ढोरे घेऊन जातो. तो विकताना व्यापारीला बघत नाही की कापणारा आहे का पाहणारा आहे. त्याच्या बेकामी झालेल्या ढोरं जर गोरक्षकांना वाटत असेल त्यांनी विकत घ्यावे आणि गोशाळेत जमा करावे. आमची ही मागणी गाड्यावाल्यांच्या कायद्यात बसते की लहान गाडीत दोन ढोरं पिकअप सारख्या गाडीत तीन ढोरं भरतोय. गाडी जर दिसते तुम्हाला याच्यात गोवंश आहे गोमात आहे आम्ही स्वतः सहकार्य करतो की गाडी जमा करा. आम्ही पण बघत नाही की हा व्यापारी कापणार आहे का पाहणार आहे. गाडीवाले मार्केटमधून पावती पाडून जातात पावतीचे पैसे येतात. पावतीवाले मार्केटवाले म्हणतात की आमच्याकडनं काही सहकार्य भेटणार नाही. पावती आम्ही कशासाठी पाडतो फक्त गेट पास करण्यासाठी पाडतो. आम्ही मार्केटच्या बाहेर पण बाजार भरू शकतो तर आम्हाला मार्केटकडनं काही संरक्षण नसेल. संत श्रेष्ठ जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कापडणे येथे पालखी मिरवणूक काढून ग्रामस्थांना संतांची शिकवण अंगीकारावी असं आवाहन करण्यात आलं. गावातील विठ्ठल मंदिरापासून शोभायात्रेस सुरुवात झाली. गावातील आजीमाजी सैनिकांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. धुळे तालुक्यातील कापडणे गावासह अनेक गावांमध्ये तेली समाज मोठ्या संख्येने स्थिरावला आहे. तेली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कापडणे येथे कार्यक्रम झाला. गावातून संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कापडणे येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून झाली. जगनाडे महाराजांच्या पालखी मिरवणुकीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. गावातील माळीवाडा चौधरी गल्ली नवा दरवाजा चौक बस स्टँड परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. पालखी मिरवणुकीचा समारोप संत जगनाडे महाराज मंदिरात करण्यात आला. येथे दीपक चौधरी यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे लोकार्पण करण्यात आले. भर तेथे संत जगनाडे महाराजांची प्रतिमा अशी भूमिका घेऊन समाज बांधवांना संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आलं. यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. रात्री 8 कापडणे गावात महाकीर्तन होऊन उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी डॉक्टर भूषण गवळे भरत चौधरी हेमराज चौधरी महेंद्र चौधरी उत्तम चौधरी सुरेश चौधरी निलेश चौधरी विजय चव्हाण विजय चौधरी नामदेव चौधरी दिगंबर चौधरी कालिदास चौधरी हिरालाल चौधरी प्रकाश चौधरी रामचंद्र चौधरी अरुण चौधरी जगदीश चौधरी डॉक्टर प्रवीण चौधरी अनिल चौधरी निंबा चौधरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून कापडणे येथे प्रबोधनात्मक रॅली काढण्यात आली तसेच सजीव शोभायात्रा काढण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं. पंचमुखी बहुउद्देशीय युवक मित्र मंडळाच्या नूतन माध्यमिक विद्यालयाच्या पुढाकारानं हा कार्यक्रम झाला. मुलींचे शिक्षण आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर कार्यक्रम आधारलेला होता. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कापडणे येथे बालिका दिवस साजरा करण्यात आला. नूतन माध्यमिक विद्यालयातर्फे गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोनीबाई गंगाराम भिल होत्या. त्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती रॅलीचा शुभारंभ भारती देवीदास खराणे यांच्या हस्ते झाला. नवीतील विद्यार्थिनी दामिनी भीमराव माळी इने महात्मा फुले आणि भावना ज्ञानेश्वर माळी इने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केली होती. संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रस्थानी लेझिम पथक होते. चौकाचौकात कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आलं. तृप्ती मधुकर माळी साक्षी दीपक माळी आणि अन्य विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर केलेत. या निमित्ताने कापडणे गावातील राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांचे विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. ग्रामपंचायत चौकात उपसरपंच अंकिता पाटील तलाठी वैशाली सोनोने यांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना वसुंधरेची जपणूक करण्यासाठी आणि प्रदूषण नष्ट करण्यासाठी शपथ देविली. यावेळी शाळेचे अध्यक्ष ललित देवीदास खलाणे सौ विजेता नागे पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबूलाल पाटील ग्रामपंचायत सदस्य महेश माळी विठोबा माळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल माळी बाळा गुरव संजय मगर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माळी लाला माळी भिकन सैंदाने रतन माळी शांतराम माळी पंडित माळी भरत माळी संतोष माळी यांच्यासह मुख्याध्यापक डीपी माळी उपस्थित होते. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स नीतिराज इंजिनियर्स
इंडो वुड फर्निचर MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जहिंद सेल्स. सर्वसामान्यांचे अधिकार आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय पूर्वीसारखेच सक्षम करण्याची पत्रकार दिनानिमित्त मागणी आणि निवेदन. कोरोना संसर्गाचा फटका, गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त होणाऱ्या प्रकाशोत्सवास 3 दिवसांच्या प्रभात फेऱ्यांना आता पोलिसांचा प्रतिबंध. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल, लाल जर्द फुलांनी बहरत असलेला पळस देतोय. निरनिराळी फळझाडे देखील रंगीबेरंगी फुलांनी बहरू लागली. धुळे बाजार समितीपासून 30 किलोमीटरच्या परिघात कथित गोरक्षक तथा खंडणीखोरांचा उपद्रव थांबवा अशी मागणी करीत व्यापाऱ्यांचं आंदोलन. आणि कापडणे येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शोभायात्रा, मुलींच्या शिक्षणाचं महत्व आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय याबाबत ग्रामस्थांचं प्रबोधन. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.